चिंता म्हणजे काळजी, मदत म्हणजे काय होते, मदत म्हणजे सहाय्य, हेल्प, आणि आपला शेवटचा शब्द आहे इथे सुंदर, सुंदर म्हणजे छान, सुरेख, ब्यूटीफुल आहे ना। परत एकदा आपण शब्दार्थ रिपीट करू। परिवार म्हणजे कोण सांगेल? परिवार म्हणजे कुटुंब, फॅमिली। शिल्लक म्हणजे कोण बनायला? शिल्लक म्हणजे बाकी। कल्पना म्हणजे, कल्पना म्हणजे काय होते? युक्ती, विचार, आयडिया। जंगल म्हणजे वन, अरण्य, फॉरेस्ट। पाणी, पाणी म्हणजे जल, वॉटर। मैत्री, मैत्री म्हणजे दोस्ती, फ्रेंडशिप। आणि चिंता म्हणजे काळजी। तसेच मदत म्हणजे सहाय्य, हेल्प। आणि सुंदर म्हणजे, सुंदर म्हणजे काय होते? छान, सुरेख, ब्युटिफुल। झाले ना सगळ्यांचे शब्द अर्थ? बघा आता इथे काय पुढचा प्रश्न, एक ते दोन वाक्यात उत्तरे लिहा। ठीक आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारते, त्याचे उत्तर तुम्हाला सांगायचे। बगड्याचा परिवार कोणासोबत राहत होता? बगड्याचा परिवार कोणासोबत राहत होता? कोण सांगेल याचं उत्तर? बगड्याचा परिवार आपल्या बेडरूम मित्रासोबत राहत होता। परत एकदा रिपीट करते मी, बगड्याचा परिवार आपल्या बेडरूम मित्रासोबत राहत होता। पुढचा प्रश्न काय आहे? बरं ठीक आहे, परत एकदा रिपीट करते मी पहिला प्रश्न, बगड्याचा परिवार कोणासोबत राहत होता? बगड्याचा परिवार आपल्या बेडरूम मित्रासोबत राहत होता। पुढचा प्रश्न, बगडा आपल्या परिवाराला घेऊन कुठे गेला? कोण बताएगा मुझे? बगला अपने परिवार को लेके कहाँ गया? म्हणजे बगला आपल्या परिवाराला घेऊन कुठे गेला? बगडा आपल्या परिवाराला घेऊन जवळच्याच दुसऱ्या तळ्यात राहायला गेला। कुठे गेला? जवळ। बगडा आपल्या परिवाराला घेऊन जवळच्याच दुसऱ्या तळ्यात राहायला गेला। पुढचा प्रश्न काय आहे? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? बगड्याला मेंढकाची काळजी का वाटू लागली? बगले को मेंढक की चिंता क्यों सताने लगी? कोण बताएगा? बगड्याला मेंढकाची काळजी का वाटू लागली? उन्हाळ्यात तळे आठ
जंगलाच्या काठावर एक सुंदर तळे होते. जंगलाच्या काठावर एक सुंदर तळे होते. त्यात सर्व पशु पक्षी पाणी पिण्यासाठी येत असत. एकत्र आणि ते आनंदाने एकत्र परिवारासोबत परिवाराप्रमाणे राहत असत. आले लक्षात? बघा पुढचा प्रश्न काय आहे. उन्हाळ्यातील उन्हामुळे जंगलात कोणती परिस्थिती निर्माण झाली? कोण सांगेल याचं उत्तर? उन्हाळ्यातील उन्हामुळे जंगलातील तळे आटू लागले. सर्व पशु पक्षी दुसऱ्या तळ्यात जाऊ लागले. तळ्यात राहणारे बेडूक मरणाला लागले होते. काय सांगितलंय इथे? उन्हाळ्यातील उन्हामुळे जंगलातील जे तळे होते ते आटू लागले. सर्व पशु पक्षी बगळे दुसऱ्या तळ्यात राहायला जाऊ लागले. आणि अशा वेळी बेडकाची मरणाची अवस्था देखील होऊ लागली. म्हणजे अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली. पुढचा प्रश्न. बदके आणि बेडूक यांच्यातील मैत्री कशी होती? जंगलातील काठावर